जे उपयोगी नाही ते आपण भंगार म्हणून टाकून देतो त्याऐवजी दुसरी नवीन वस्तू येतो त्यात पैसा तर जातोच संसाधनाचं देखील नुकसान होते मात्र ह्याच वस्तूंना उपयोगात आणून त्यांना आपल्या कल्पकतेने आणि सृजनशीलतेने नवीन रूप देण्याचा वसा अर्चना संतोष थिपे यांनी घेतला आहे याच टाकाऊ वस्तूतून त्यांनी आपल्या घराचा परिसर सुशोभित आणि आकर्षक केला आहे टायर काचेच्या प्लास्टिकच्या बॉटल तेलाच्या डबक्या अशा अनेक वस्तूंना आपल्या कल्पकतेने सक्षम माध्यम बनवले आहे झाडांना त्यांनी सजवलं आहे हाच उपक्रम शहरात व्यापक पद्धतीने राबविण्याचा त्यांचा मानस आहे त्यांच्या ह्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कुठे फिरायला <क्ड़ागा> जाताना हळूहळू आजूबाजूचा परिसर बघताना जंगल बघताना ही कल्पना थोडी थोडी सुचत गेली ॲक्च्युली मुलं लहान असल्यामुळे या गोष्टी खूप कमी करण्यात आल्या होत्या पण जसजशी जशी मुलं मोठे झाले वेळ मिळाला निवांत वेळ मिळाला माझ्याकडे आणि काहीतरी हळूहळू कल्पकता सुचत गेली त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीला एकपासनं मग असं खूप सारे आणि टाकावीपासनं टिकाऊ कसं करता येईल आणि जंगलाचं आपल्या आजूबाजूचा परिसर कसा सुशोभित हो करता येईल हा मी ये एक छोटासा प्रयत्न केला